एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ. महिला भगिनींना आणखीन एक संधी. राज्यातील महिला भगिनींसाठी आनंदाची बातमी असून लडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने लडक्या बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अद्याप अर्ज भरले नाहीत त्या लाडक्या बहिणींनी आपले अर्ज भरता येणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच भरवण्यात यावेत अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता नव्यानं अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. पुढील 4 दिवसात अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यात आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 5 महिन्यांचे हप्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार उदंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे आणि यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार गेल्या महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज सादर केले आहेत. ज्या महिलांनी अर्ज सादर केले त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 2 कोटी 30 लाख महिला या योजनेत पात्र ठरलेल्या असून त्यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात तब्बल 5 हप्ते म्हणजेच 7,500 रुपये जमा झाले आहेत. आता उर्वरित महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. मात्र त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.